सुप्रीम कोर्ट ही सगळी धावपळ होती, त्यामुळे पहिल्या दिवशी मी हजर राहायला आवडत नाही। किंबहुना हिवाळी अधिवेशन हे माझं आवडतं अधिवेशन असतं। नाही चांगले जवळजवळ 700 किलोमीटर चालून ते आलेले आहेत आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळालेला आहे। एक नवीन युवा नेतृत्व उभं राहतंय, त्याच्याबद्दल माझ्यासारख्याला आनंद आहे। विरोधक टीका करण्याशिवाय दुसरे करू काय शकतात? आज कांद्याच्या प्रश्नावरती स्वतः स्वयं शरद पवार आज नाशकात आहेत। कांद्याचा प्रश्न उग्र होत चालला आहे। निर्यात बंद करण्याचा या सरकारने वेडेपणाचा निर्णय घेतलेला आहे। या सरकारला कुठल्याही कांदा उत्पादकाबद्दल प्रेम राहिलेलं नाही। अख्खा नाशिक जिल्हा उद्ध्वस्त होईल। अमोल मिटकरी कोण? त्यांचं योगदान काय राजकीय? कधी राजकारणात त्यांनी संघर्ष केलाय का? काही दोन तीन जण पकडून ठेवले, ते येऊन बोलतात, त्यांना उत्तरं द्यायची असतात काय? त्यांचा अनुभव किती राजकारणातला? आता आलेत ते या विधान परिषदेत। असं आहे, ते संघर्ष यात्रा करतायत। संघर्ष करण्यासाठी कमीत कमी प्रयत्न तर केला। लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर तर उतरले, चालत तर गेले, लोकांना भेटले, तर तुम्ही काय केलं ते सांगा ना आयुष्यभर। ते म्हणतात काय, त्याच्यावरती कोण लक्ष देईल? उभी पिकं झोपली आहेत, शेतकऱ्यांना मदत नाही, बांधावर कोणी गेलेलं नाही, घरी त्यांच्या कोणी अधिकारी पोहोचलेले नाही, पंचनामा झालेला नाही, कसल्या गोष्टी करताय? हे सरकार फक्त गद्दारांच्या जीवावरती सरकार कसं चालवायचं, त्या गद्दारांना सांभाळायचं कसं, ह्याच्यातच असतं दिवसभर। मग एक गद्दार दुसऱ्या गद्दारावर नाराज होतो, मग एक गद्दार तिसऱ्या गद्दारावर नाराज होतो, या नाराजीच्या नाटकात मग एखादं पत्र येतं, मग गोंधळ उडतो, हे सगळं चालू आहे यांचं। मी आता विमानातनं उतरून इथे आलेलो आहे। 370 कलमाचं काय झालं याच्याबद्दल मला काहीही माहिती नाही। मला जोपर्यंत मी पूर्ण डॉक्युमेंटेशन वाचत नाही तोपर्यंत याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही। पुढील वर्षी सप्टेंबरच्या आत जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले। चांगले ना, काय लोकशाही जर कुठल्याही राज्यात पुनर्स्थापित होत असेल तर त्याच्याबद्दल लोकशाहीवर प्रेम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मला आनंद। सर, संजय राऊत यांनी आज खुलासा केलाय की तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेस बनत होतं त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बनण्याच्या तयारीत होते, परंतु त्यांच्या हाताखाली अजित पवार असतील, अशोक चव्हाण असतील, हे सर्व जे बडे नेते आहेत ते काम करायला तयार नव्हते, असा खुलासा त्यांनी केलाय। तुम्ही देखील त्या महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होता, काय वस्तुस्थिती आहे? मी छोटा कार्यकर्ता आहे, मुख्यमंत्री कोण काय वगैरे आपल्याला माहित नसते। मोठे निर्णय घेतात, आपण कुठे निर्णयात असतो का? आपलं फक्त तलवार घेऊन लढण्याचं काम असतं, बाकी काय आपल्या हातात? पण त्या खुलाशामध्ये काय तथ्य असं वाटतं का? कारण की आता संजय राऊत खोटं बोलतात असं तर कधी मला वाटत नाही। केंद्र सरकारने इथेनॉल प्रसाद लाड संजय राऊतांना एक अपशब्द वापरला असं आहे की महाराष्ट्राची राजकीय पातळी सिरी देशमुख, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते अशा सज्जन सुसंस्कृत नेत्यांनी एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवली, अशा एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवली। आता तुम्ही उघड इथे शिव्या देता, तिथे शिव्या देता, तिथे शिव्या देता, पत्रकारांसमोर शिव्या देता माईकवर, ज्याचं त्याचं कल्चर आहे ना, हा ज्याचा कल्चरचा भाग आहे। मी तर विरोधकांवरती कडक टीका करतो, पण माझ्या तोंडातून अपशब्द गेल्याचं आजपर्यंत 15-20 वर्ष मी विधानसभेत विधान परिषदेत आहे म्हणजे आत्म घडलेलं नाही। आवाडसाहेब, आज तिसरा दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा, विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळतात, निदर्शने करताना पाहायला मिळतात विधानभवनाच्या पायऱ्यांवरती, पण आमदार जितेंद्र आव्हाड नसल्याने तेवढी आक्रमकता त्यांच्यात दिसली नाही। माझं नाव याच्यात पण घेऊ नका, फक्त उगत यायला काय ते भिवंडीतल्या एका कार्यक्रमामध्ये भिवंडीच्या एका
तिरंगा हा उलटा असं आहे की तिरंगा हा उलटा लागला प्रश्न त्याचा नाही आहे. प्रश्न आहे की दोन तास केंद्रीय मंत्री तिरंगा उलटा लावला तो कार्यक्रम बघत होते. आपले एक कॅबिनेट मंत्री कार्यक्रम बघत होते. कार्यक्रम लाईव चालू होता. सरकारी अधिकारी बसले होते. कोणालाच काय पडलेलं नाही. सत्ता पावर बस. कोकणासहित विदर्भ पाहिजे.